गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात लव जिहादची अनेक प्रकरण उघडकीस आली, मात्र ही प्रकरण वाढण्याचं कारण काय? या प्रश्नाचं उत्तर एकच आहे आणि ते म्हणजे जिहाद्यांना मिळणारा राजकीय पाठिंबा। हिंदू मुलींना लुबाडून त्यांच्यावर अत्याचार करणारे जिहादी एकाच वोट बँकेमधून येतात। लव जिहाद ही महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, जिला वाढवण्याचं काम काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट खुलेआम करताना दिसतोय। फक्त राजकीय स्वार्थासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी लव जिहादला खतपाणी घालून जिहाद्यांना पोसण्याचं काम करत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण होतोय। संगमनेर मधील लव जिहादचा गुन्हेगार युसुफ चौगुले शरदचंद्र पवार पक्षाचा पदाधिकारी निघालाय। या नराधमावर बलात्कार आणि धर्मांतराचा गुन्हा दाखल आहे आणि आपल्या आरोपी पदाधिकाऱ्याला वाचवण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवरच दबाव टाकल्याचा देखील आरोप केला जातोय। खासदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं अशा पद्धतीनं एखाद्या आरोपीला वाचवणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न आता विरोधकांकडून विचारला जातोय। लव जिहाद असा काही प्रकारच नसतो असं म्हणणाऱ्या जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंना उरणच्या दलित लेकीचा गेलेला जीव दिसत नाही का? प्रत्येक वेळी जिला जीव गमवावा लागतो ती हिंदू तरुणीच का असते? याचं उत्तर राजकीय मंडळींनी द्यावं। मणिपूर हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या शरद पवारांचा पक्ष या लव जिहाद करणाऱ्या लोकांना पाठीशी का घालतोय, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय आणि असा प्रश्न पडू लागलाय आता जनतेला। आता हेच बघा ना, गुन्हा केल्यावर हे जिहादी पळून काँग्रेस शासित राज्यातच जातात। उरण मधल्या लव जिहादचा गुन्हेगार दाऊद शेख कर्नाटकात गेला आणि विशेष म्हणजे बाळासाहेबांचा वारसा लाभलेले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही या सगळ्या प्रकरणावर शांत आहेत। धारावीमध्ये बजरंग दलाच्या हिंदू तरुण कार्यकर्त्यांची जिहाद्यांनी केलेली निर्गुण हत्या हा सुद्धा इस्लामिक दहशतवादाचाच एक प्रकार आहे। आधी भर दिवसा जिहाद्यांनी हिंदू तरुणाची हत्या केली आणि नंतर त्याच्या अंत्यसंस्कारात दगडफेक केली। काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात येणाऱ्या धारावीत झालेली ही घटना। लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असं देखील दिसतंय। काँग्रेसला 4 मतं जास्त काय मिळाली तर महाराष्ट्रात जिहादी प्रवृत्ती डोकं वर काढू लागली असं देखील दिसतंय। त्यामुळं हीच वेळ आहे हिंदूंनी एकत्र येण्याची आणि येणाऱ्या निवडणुकीत डोळे उघडून मतदान करण्याची, असं आवाहन देखील करण्यात येतंय। यावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा।